नमस्कार मी संदीप देसाई बेदथक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भाजप माझ्या बापाचा पक्ष आहे बंडखोरी करणार नसल्याचं जाहीर करत पक्षविरोधी भूमिका घेण्याच्या चर्चा पंकजा मुंडेंनी पूर्णविराम दिलाय निवडणुकीच्या पराभवानंतर पहिल्यांदाच त्यांनी आपल्या मनातली खदखद -खद व्यक्त केली आहे भाजप कोर कमिटीच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणीही त्यांनी यावेळेला केली आहे आणि त्यावेळेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सुद्धा उपस्थित होते मी पक्ष सोडणार नाही हवं तर पक्षाने मला सोडावं असंही यावेळेला पंकजांनी म्हटलंय पुढील वर्षी सव्वीस जानेवारी रोजी मुंबईत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचं कार्यालय सुरू करणार असून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यभर दौरा करणार असल्याची घोषणा सत्तावीस जानेवारी रोजी औरंगाबाद इथं मराठवाड्याच्या विकासाच्या मागणीसाठी एक दिवसाचं उपोषण करणार असल्याची घोषणा सुद्धा तिने त्यांनी केलेली आहे आणि भविष्यातील राजकीय वाटचालीची दिशा सुद्धा पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केली आहे पंकजा मुंडे यांनी आज जे प्रदर्शन केलं या शक्ती प्रदर्शनामध्ये सगळ्या बाबतीत भाष्य केलेलं आहे भविष्याचं त्यांचं राजकारण कसं असणार आहे कशा पद्धतीनं त्या पुढची वाटचाल करणार आहेत आणि पक्षांतर्गत होणाऱ्या ज्या कुरघोडे आहेत यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलं या, के या सगळ्यामध्ये विरोधी भागावर बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक शायरी सादर केलेली होती मै समंदर हो तर पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणादरम्यान एक शायरी सादर केली तो देवेंद्र फडणवीस यांना टोला होता का अशी चर्चा सुद्धा राज्यभर सुरू झाली आहे बघूया मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना मैं संबंध हूं दरवाजा लॉन बसना हरा रहे बिल्कुल हरा हरा नहीं तुम्हें हुँ, तो, ये हुँ, तो ये मत समझना के आग नहीं मेरे अंदर समंदर कम के लिए आणि याविषयी बोलण्यासाठी आपले संपादक न्यूज एटीन लोकमतचे संपादक महेश मात्रे आपल्या सोबत आहेत महेश सर ही दोन उदाहरणं आपण बघितली एकीकडं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी है, है, समुद्र आहे म्हणून सांगतायत तर माझ्यातली जी आग आहे खदखद आहे विझवण्यासाठी समुद्र सुद्धा कमी पडेल हा टोला होता आपण जर आजचं शक्ती प्रदर्शन बघितलं तर पक्ष नेतृत्वावर त्यांची नाराजी उघड आहे त्यांनी जरी बोलून दाखवली नसली मी पक्ष सोडणार नसले असं सा, जरी सांगितलं असतं सा। एकनाथ खडसेंचं भाषण असेल किंवा महादेव जानकर जे मानलेले भाऊ आहेत पंकजा मुंडे यांचे त्यांच्या कुठंतरी देवेंद्र फडणवीस या एका व्यक्तीकडे आणि नेतृत्व कारण नेतृत्व म्हटलं तर ते सध्या राज्याचं नेतृत्व करतायत भाज त्यांच्याकडं सगळ्यांचा रोग होता आणि त्यांच्यावर निशाणा साधलाय असं सा सगळं एकंदरीत चित्र होतं आज गोपीनाथ गडावर आपण सगळेजण जाणतो की भारतीय समाज जो आहे याला प्रतिकांमध्ये खेळायला खूप आवडतं त्यामुळे प्रतिकांचा आधार घेत जसं राजकारणातले लोक बोलत असतात तसं सर्वसामान्य माणूससुद्धा प्रतिकांचाच आधार घेत बोलत असतो त्यामुळे समुद्राच्या संदर्भाची जी शायरी आपण पाहिलेली आहे या दोन्ही नेत्यांची या सगळ्याची आज ज्या पद्धतीने मांडणी झालेली आहे विशेषतः गोपीनाथ गडावर ज्या पद्धतीने नाराजांची मांदियाळी जमलेली आपण पाहिली ज्या पद्धतीने एकनाथ खडसेंपासून तर सगळ्या तमाम नेत्यांची भाषणं झालेली आपण पाहिली आणि त्या सगळ्यावर पंकजा मुंडे यांनी एक वेगळ्या पद्धतीने कळस चढवलेला सुद्धा आपण बघितला एकूणच ही जी बंडाळीची जी भाषा आहे ही बंडाळीची भाषा गेल्या कित्येक दिवस भाजपमध्ये जो असंतोष खतखत होता तो त्या असंतोषाला वाट करून दिलेली आपल्याला पाहायला मिळते देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने पाच वर्ष सरकारचं आणि भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व केलेलं आपण पाहिलं त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जे नेते त्यांच्याकडून दुखावले गेलेले होते याच्यात एक आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जे तीन महत्वाचे नेते जे दुखावले गेलेले नेते या आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते गोपीनाथ गडावरच्या त्या तिघांवर भ्रष्टाचाराचे चा आरोप झालेले आहेत पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की प्रकरणातला भ्रष्टाचाराचा आरोप झालेला आहे एकनाथ खडसे यांच्यावर सुद्धा तशाच पद्धतीचे आरोप झालेले होते सुरुवातीला आणि त्यामुळे त्यांचं मंत्रिपद गेलेलं होतं आपण पाहिलं की प्रकाश मेहता यांच्यावर सुद्धा अत्यंत गंभीर आरोप झालेले होते आणि या तिघांच्या संदर्भात जे राजकीय निर्णय नंतरच्या काळात म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर झालेले आपण बघितले त्या निर्णयांमुळे त्यांच्या मनामध्ये असंतोष असणं आपण समजू शकतो चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलं की तुमच्या वेदना मी समजू शकतो त्यामुळे आज एका पद्धतीने भारतीय जनता पक्षातील जो एक वाद होता ज्या संदर्भात लोकांमध्ये चर्चा होती तो वाद पहिल्यांदा चव्हाट्यावर आलेला आपल्याला दिसला म्हणजे भारतीय जनता पक्ष हा शिस्तीचा पक्ष म्हटला जातो त्यातील नेते पक्षादेश मानून काम करत असतात इथे आज पहिल्यांदा या तिन्ही बंडखोरांनी आपली जी बंडखोरी आहे ती उघडपणे पक्षासमोर ठेवलेली आहे आणि पंकजा मुंडे यांनी तर आपण कोर कमिटीच्या सदस्यत्वाचा त्याग करतो हो। आहोत हे त्यांनी स्पष्ट केलं तसे शब्द न वापरता आजपासून मी आ, कोर कमिटीमध्ये नसणार एवढंच त्यांनी फक्त वक्तव्य केलं आपण राजीनामा देतो किंवा आपण तिथून बाहेर पडतो असं काही न बोलता त्यांनी आपली ब बंडखोरी सूचक शब्दात व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळते या सगळ्या त्यामुळे संदीप जे वातावरण गेल्या महिन्याभरामध्ये आपण पाहिलं अं uh, uh, सत्तेचा एकीकडे एक समतोल साधण्याचे प्रयत्न सेना भाज सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू होते तसेच भारतीय जनता पक्षांतर्गत एकूण शिस्तीचा uh, सगळा तोल साधण्याचे सुद्धा प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू होते त्याला काही काही प्रमाणात यश आलेलं सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतं कारण खडसे असोत किंवा पंकजा मुंडे असोत यांनी पक्ष त्यागाची घोषणा केलेली नाहीये त्यामुळे ते उघड बाहेर पडलेलं नाही isso dá para भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वासाठी त्यांचं म्हणजे समाधान करणारी असू शकते असं आपण म्हणतो अगदी सर आता तुम्ही सांगितलं की पक्ष सोडणार अशी कुठली घोषणा त्यांनी केली नाही पण एकनाथ खडसे ज्यावेळी बोलायला उभा राहिले त्यावेळेला ते असं म्हणाले की पक्ष आम्ही सोडणार नाही पण पक्ष सोडावा अशी परिस्थिती निर्माण केली जाते त्यावर सुद्धा आपण बोलूया पण पंकजा मुंडे बंडखोरी जी करणार अशी मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली होती एक डिसेंबरला त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिल्यानंतर पक्ष सोडणार आहेत या पक्षात जातील त्या पक्षात जातील या सगळ्या बंडखोरी या विषयावर पंकजा मुंडे यांनी काय मत मांडलेलं आहे बघूया बंद असणार बंद जर केलं नसतं जगात कुणी बंद स्वातंत्र्य छत्रपती शिवरायांनी त्या राज्य स्थापना झाली असती का नाही तर त्यांनी पण लोकांची सेवा केली असती ना बंद जर केलं नसतं आमच्या आणि क्रांती ज्योती सावित्रीबाईंनी तरी शिक्षणाचा पाया उभारला नसता परंपरा बंद झाल्या नसता बंडखोर विचारांच्या नेत्यांची गरज आहे तोंडाला जीप लावलेल्या नेत्यांनी समाज घडू शकत नाही आहे yeah. <laughs> पण माझं बंड स्वतःला कुठे थांब बसवण्यासाठी नाही आज मी मुक्त आहे मी कोणत्या जातीची नाही मी कोणत्या स्वतःची नाही मी कोणत्या वर्णाची नाही आहे जगा कोणी नाही कशी मी आज पंकजांचं हा हे वक्तव्य खूप बोलका आहे सर या सगळ्यामध्ये तोंडाला पट्टी लावून अन्याय सहन करत बसायचं नाही तर मी बंड करणारी आहे आणि कुठंतरी पक्ष नेतृत्वालाच त्यांनी इशारा दिलेला आहे की तुमचं जे काही मी खपवून घेतलं आतापर्यंत ते इथून पुढे चालणार नाहीये तुमच्या विरोधामध्ये सुद्धा दंड थोपतून मी मैदानात आहे नाही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये आपण सगळ्यांनी पाहिले भारतीय जनता पक्ष हा ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेला आहे त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सुद्धा एक चालकानुवर्तित्व म्हणजे वरिष्ठ नेतृत्व जे सांगेल त्याचं पालन करावं अशा पद्धतीची कार्यपद्धती आहे आणि तीच कार्यपद्धती आपल्याला भारतीय जनता पक्षामध्ये विद्यमान काळामध्ये तशा पद्धतीने पाहायला मिळते त्यामुळे आता ज्या पद्धतीने पंकजा मुंडे बोलल्या की मी मोकळी झालेली आहे आज मी मुक्त झालेली आहे मी कोणा धर्माची नाही मी कोणा पंथाची नाही कोणा जातीची नाही हे सांगत असताना मी कुठल्या पक्षाची नाही असं सुद्धा त्यांना म्हणायचं आहे का ही, 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 हा गर्भितार्थ म्हणजे बिटवीन द लाईन्स आपण वाचण्याचा जो प्रयत्न करतो की दोन ओळींच्या मधला जो गर्भितार्थ त्यामध्ये दडलेला असतो तो गर्भितार्थ त्यांचा स्पष्ट असा आहे की तुम्ही मला पक्षाच्या याच्यामध्ये गणतीत धरू नका अशा पद्धतीने त्यांना स्पष्टपणे सांगायचं आहे फक्त त्यांनी तसे शब्द वापरलेले नाही आहेत त्यामुळे एकीकडे त्यांनी आपलं पक्षातलं जे स्थान आहे ते स्थान सुद्धा हलू नये अशा पद्धतीने प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या जोडीला आपल्याला जे काय बोलायचं आहे ते त्या बोललेले आहेत त्यामुळे नजीकच्या काळामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी घोषणा केलेली आहे की गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी करायच्या आहेत आणि त्यासाठी त्यांनी पहिलं उपोषणाचं अस्त्र उपसलेला उपसलेलं आहे त्यानंतर त्या, त्यान त्यान त्या महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत आणि गावोगावी जाऊन आपण जण जाणतो की गोपीनाथ मुंडे यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढलेला होता पण तशा पद्धतीचा त्यांना आता एक स्वतंत्र किंवा स्व स्वबळाचं राजकारण सुरू करायचं आहे आणि त्याचं सुतोवाच त्यांनी केलेला आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाने आता ठरवावं त्यांना पक्षात ठेवून काम द्यावं की त्यांना पक्षाच्या बाहेर जाण्याची वाट करून द्यावी हे आता भारतीय जनता पक्षाची जबाबदारी आहे गोपीनाथ मुंडेंच्या सारखं त्या सुद्धा आता राज्यभर दौरा करणार आहेत कुठेतरी मागच्या पाच वर्षांमध्ये बघितलं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये पंकजा मुंडे ह्या बीड आणि परळी पुरत्याच मर्यादित राहिल्या तर दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये गेलेले धनंजय मुंडे हे राज्यव्यापी नेते झाले विरोधी पक्षनेते पण देण्यात दे, दिलं गेलं आणि कुठंतरी पंकजा या बीड पुरत्या सीमित राहिला मराठवाड्यापुरत्या सीमित राहिल्या आणि धनंजय मुंडे हे राज्याचं नेतृत्व करायला लागले राष्ट्रवादीच्या माध्यमातून या अनुषंगानं कुठंतरी त्यांचं आजचं वक्तव्य महत्वाचं आहे कारण त्या म्हणाल्या आता बीड आणि परळी हे फक्त प्रीतमताईंनी सांभाळायचं आणि मी तुमची नाही मी राज्याची आहे काय कसं बघता त्याच्यात नाही जेव्हा मी गोपीनाथ मुंडे यांची लिगसी बघतो गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पाहतो आणि गोपीनाथ मुंडेंचं राजकारण पाहतो त्यावेळेस मला उत्तरेतल्या यादव राजकारणाची आठवण येते कारण आपण सगळेजण जाणतो की मुलायमसिंग यादव किंवा तिकडे लालू प्रसाद यादव यांचा राजकीय क्षितिजावर उदय होण्याच्या आधी तिथली जी यादव कम्युनिटी आहे या यादव जातीला सत्तेच्या एकूण राजकारणामध्ये जितकं जितका वाटा मिळायला पाहिजे होता तेवढा मिळताना दिसत नव्हता महाराष्ट्रात सुद्धा वसंतराव भागवत जे आधी जनसंघाचे संघटन मंत्री होते त्यानंतर ते भारतीय जनता पक्षाचे संघटन मंत्री झाले त्यांनी महाराष्ट्राच्या तळागाळामध्ये जर आपल्याला लोक पक्ष पोचवायचं असेल भारतीय जनता पक्ष पोचवायचा असेल तर आपल्याला महाराष्ट्रातल्या ज्या महत्त्वाच्या जाती आहेत ज्यांच्या ज्या राजकीयदृष्ट्या जागृत आहेत आणि मराठ्यांच्या समोर उभं राहण्याची ज्यांची ताकद आहे अशा विशेषतः ओबीसी जाती हुँ. इतर मागासवर्गीय जातींना एकत्र आणण्यासाठी त्यांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा माळी धनगर आणि वंजारी या तीन महत्वाच्या जाती त्यांच्या डोळ्यासमोर होत्या या तीन जातीतले महत्वाचे नेते त्यांनी उभे केलेले होते आणि यातले सगळ्यात ताकदवान नेते म्हणून गोपीनाथ मुंडे यांचा उदय झालेला दिसला आणि त्यानंतर एकूण वंजारी समाजाला जे नेतृत्व मिळत गेलं या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं की धनंजय मुंडे यांना सुद्धा त्याचा फायदा झाला आणि आता पंकजा मुंडे यांच्या लक्षात आलेलं आहे की जोवर आपण आपली स्व स्वतःचं सामर्थ्य वाढवत नाही तोवर आपल्याला राज्याच्या राजकारणामध्ये कोणी म्हणजे जे आव्हान त्यांना या निवडणुकीमध्ये मिळालं तसं आव्हान मिळणार नाही कारण या निवडणुकीत त्यांचा ज्या पद्धतीने पराभव झाला पराभव अत्यंत धक्कादायक होता जी जागा इतकी वर्ष मुंडे कुटुंबियांनी स्वतःकडे राखलेली होती ती धनंजय मुंडे यांच्या हाती त्यांना सहजपणे द्यावी लागली याचं मुख्य कारण त्यांना जो लोकांच्या माध्यमातून आत्तापर्यंत जो पाठिंबा मिळत होता तो पाठिंबा कमी झाल्यामुळे त्यांची ती जागा गेलेली आहे आणि त्यामुळे आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आपल्याला आपला कार्यविस्तार वाढवावा लागणार आपल्याला आपलं नेटवर्किंग जे आहे ते जास्त मोठ्या प्रमाणात पसरवावं लागणार आणि त्यासाठी त्यांनी आता तो निर्धार केलेला आहे आणि एका प्रकारे पक्षावर दबाव आणण्याचा सुद्धा हा प्रयत्न आहे कारण जोवर त्या असं काही वेगळं करणार नाहीत तोवर पक्षाकडून सुद्धा म्हणावी तशी त्याची दखल घेतली जाणार नाही आणि भारतीय जनता पक्षाला आता ही दखल घ्यावी लागेल की काय अशी चिन्ह आपल्याला पाहायला मिळेल